नमस्कार शेतकरी बांधवांनो, हे तुम्ही जे बघता आहात खाद्य बनवलेलं, ते साधारण 8 ते 10 दिवसात तयार झालेलं आहे. आणि हे खाद्य आपण तळ्यात टाकण्याआधी किंवा आपल्या टँकमध्ये टाकण्याआधी एक विशेष काळजी घ्यायची आहे. ती म्हणजे आपल्याला हे अशा पद्धतीने हे गाळणीने असं गाळून घ्यायचं आहे खाद्य. म्हणजे वरती जे काही किडे मकोळे पडलेले असतील किंवा काहीतरी शेण असेल ते सर्व हे वरच्या वरती होईल आणि आत खाली फक्त हिरव्या कलरचं शेवाळच आपल्याला दिसेल. आणि ते एकदम चांगल्या पद्धतीने असेल, त्यात काही किडे घाण नसल्यामुळे ते शिंप्यांना व्यवस्थित मानवतं. ठीक आहे, आता हे गाळण्याची जी पद्धत बोललो तुम्हाला, ही ज्यांचे सिमेंटचे टँक असतील किंवा ज्यांचे असे प्लास्टिक पॉन्ड असतील असे त्यांच्यासाठी आहे. आणि ज्यांचे नॅचरल तलाव असतील, ज्यांना हे प्लास्टिकची टाकण्याची गरज नसते, तशांना तुम्ही हे डायरेक्ट खाद्य डायरेक्टली टाकू शकतात. मग त्यात ते किडे मकोडे जरी असतील आणि शेण जरी असेल, त्या संबंध जरी टाकले तरी काही अडचण नाही, कारण की ते डायरेक्ट डिकम्पोज होतं मटेरियल. त्याच्यामुळे काळजी घ्यायची विशेष की जर आपल्याला आर्टिफिशियल असतील बनवलेलं तलाव, तर त्याच्यामुळे तुम्हाला गाळूनच ते खाद्य टाकायचं आहे. ठीक आहे, किडे वगैरे सर्व वरती असे आपल्याला दिसतील जे आपल्या तळ्यात जाणार नाहीत आणि हे फक्त आपल्याला शुद्ध खाद्य जे देता येईल याच्यात तुम्हाला एकही किडा दिसणार नाही. ठीक आहे, आणि अजून एक गोष्ट की बऱ्याच जणांना कन्फ्युजन असतं की खाद्य किती दिवसांनी द्यावं, तर त्याचं प्रत्येकाचा एक्सपिरियन्सनुसार वेगवेगळं असू शकतं. पण मला असं वाटतं की 10 ते 15 दिवसातनं एकदा तरी खाद्य दिलं गेलं पाहिजे. ठीक आहे, त्याच्यामुळे काही गोष्टी याच्यामध्ये अनुभवानुसारच आहेत, ते कुठे कॉपी पेस्ट नाही करतायत. काही गोष्टी आपण अनुभवाने शिकतो आणि ते आपण मान्य करतो की हे असंच आहे म्हणून. पण खाद्य देणं आवश्यक आहे, जर काहीच नाही दिलं तर मग प्रोग्रेसमध्ये आपल्याला थोडाफार अडथळा येऊ शकतो, कारण की पॉन्ड जर छोटा असेल तर ॲलगीला पण लिमिटेशन असतं ॲलगी बनायला शेवाळला. आणि जर मोठा पॉन्ड असेल तर मग ॲलगी पण चांगल्या पद्धतीने डेव्हलप होते जास्त पाणी असल्यामुळे. ठीक आहे, त्याच्यामुळे खास करून काळजी घ्यायची की असं गाळून घ्यायचं. आता हा जो माझा पॉन्ड आहे तो 15 बाय 15 फुटाचा आहे. याच्यामध्ये मी साधारण 100 ते 150 लिटर 150 पकडून चला, पण असं काही नाही की त्यात थोडं कमी जास्त झालं काही फरक पडेल बुवा, पण एक 100 ते 150 लिटर एवढं खाद्य मी त्यात टाकतो. ठीक आहे, जय हिंद मित्रांनो. हे जे आता सर्व टाकल्यानंतर हे थोडंफार जे शेवटचं काही 5-10 लिटर पद्धतीने हे जे खालचं उरलेलं असतं वेस्ट शेण असेल किंवा दुसरं काही असेल अजून, तर हे तुम्ही एखादं फळझाड लावलं असेल तुम्ही तशा झाडाला नक्की टाका, कारण की त्याच्यामध्ये खूप घटक असतात आणि काही जीवाणू पण चांगले डेव्हलप झालेले असतात जे कुठल्याही पीक वाढीसाठी चांगलं राहतं. मग तुम्ही कुठलंही फळझाड टाका. हे तर मी तुळशीचं झाड लावलं आहे, याला मी टाकतो, तुळशीला चांगला बहार येतो आणि पूर्ण सेंद्रिय पद्धतीने मिळाल्यामुळे तुळशीची वाढ चांगली होते आणि आपला जे खाद्य बनवतं त्याचा एकही घटक आपल्याला वाया जात नाही, कम्प्लीट त्याचा वापर आपल्याला करता येतो. त्याच्यामुळे खालचा वेस्ट कधीही फेकून देऊ नका, कुठेतरी झाडाला टाका, जेणेकरून त्याचा लाभ तरी मिळेल आपल्याला.